आज सकाळी टेलिग्राम चॅनलवरती एक टेलिग्राम चॅनल बनवून त्यामध्ये जवळपास 90,000 जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅकरने हॅक करून त्याच्यावर अपलोड केले होते। हे अत्यंत गंभीर आणि म्हणजे भयानक गोष्ट आहे MPSC क्षेत्रामध्ये। कारण का जर जे विद्यार्थी असतो, माझं 2 दिवसापासून हॉल तिकीट मला उपलब्ध होत नव्हतं किंवा ते प्रोफाईलला दाखवत नव्हतं आणि आज सकाळी दाखवायला लागलं, कदाचित माझंही त्यांनी काय हॅक केलं होतं काय हे मला शंका आहे। तर जर म्हणजे MPSC आयोग एवढं स्वायत्त आहे आणि एवढं स्ट्रॉंग आपण समजतो, तर त्या आयोगाची जर वेबसाईट हँग करून विद्यार्थ्यांचा डेटा चोरी जात असेल तर हे खूप दुर्दैवी बाब आहे। आयोगाने जो तात्काळ ॲक्शन घेऊन जो कोणी हा प्रकार केला आहे ते संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जेणेकरून इथून पुढे असे काही प्रकार घडणार नाहीत याची एक काहीतरी खातरजमा करावी आणि तसं कडक नियम मानावा। यामध्ये मात्र मी आयोगाकडे सरकारकडे विनंती करतो। आज स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये एक विद्यार्थ्यांच्या भविष्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। सकाळी एका टेलिग्राम चॅनलवर जवळपास 1,00,000 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट परीक्षेच्या येणाऱ्या 30 तारखेला होणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हॉल तिकीट हे व्हायरल झाले आणि त्या हॅकरने खाली मेसेजमध्ये असाही मेसेज टाकला की त्याच्याकडे विद्यार्थ्यांचे पर्सनल डॉक्युमेंट, सर्व शैक्षणिक माहिती आहे आणि येणाऱ्या परीक्षेचा पेपरही आहे। ही कुठंतरी एक गंभीर गोष्ट आहे, ह्याची CID मार्फत राज्य शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो काही त्यानंतर अहवाल येईल त्याला आधारभूत मानूनच परीक्षा घ्यायची की नाही हे ठरवलं पाहिजे। परंतु आयोगानं एक वेगळीच भूमिका घेतली। आयोगानं 2 तासापूर्वी एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की फक्त विद्यार्थ्यांचे हे हॉल तिकीट हेच व्हायरल झालेले आहेत, बाकी सर्व माहिती व्हायरल झालेले नाही। पण आमचं म्हणणं आहे की आयोग हा काही सायबर तज्ज्ञ नाही आहे, यावर पोलीस महासंचालक असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी बोलणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील 5,00,000 विद्यार्थ्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे आणि हे 5,00,000 विद्यार्थी जे गट ब गट कची तयारी करतात हे काही श्रीमंतांची मुलं नसतात, ही गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं असतात, ही सर्वसामान्यांची मुलं असतात। तर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन ह्याची सखोल चौकशी करून निर्णय घ्यावा आणि परीक्षा पुढे ढकलायची का नाही या संदर्भात विद्यार्थ्यांना आश्वासित करावे। थँक्यू।